उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर रहावा या उद्देशानं सरकारनं अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यावर तसंच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला त्यामुळेच परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत आज महाराष्ट्र शासन आणि पेरनो रेकॉर्ड कंपनी यांच्यात सामंजस्य करावर स्वाक्ष झाल्या त्यावेळी बोलत होते राज्याच्या विकासासाठी सरकारनं सात क्षेत्र निवडली असून कृषी स्टार्टअप्स कृत्रिम बुद्धिमत्ता यावर विशेष भर दिला जात असल्याचं म्हणाले कृषी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी येत्या दोन आठवड्यात ऊर्जा अनुदान धोरण जाहीर जाणार आहे असं म्हणाले शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दूरदृष्टी ठेवून सरकार राज्यातल्या अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देत असल्याचं सा त्यांनी सांगितलं कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते